धनुष्यबाणासाठी आज शिंदे आणि ठाकरेंमध्ये निर्णायक सामना होण्याची शक्यता। पक्षांतर्गत निवडणुकांसाठी परवानगी मिळावी यासाठी ठाकरेगट प्रयत्न करणार। आज दुपारी 4 वाजता सुनावणी। सत्यजित तांबेंबाबत आधीच कुणकुण लागली, काँग्रेस गाफील राहिली, अजित पवारांचं वक्तव्य। तर नागपूरमध्ये कुणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय घेण्यासाठी काँग्रेसची बैठक सुरू। इकबाल सिंग चहल यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती। कोरोना काळामध्ये 100 कोटींचं कंत्राट, करार मात्र 1 वर्षानं केल्याचा आरोप। तो कोणतंही बेकायदेशीर काम झालं नसल्याचं पालिकेचं स्पष्टीकरण। ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख एसीबीच्या रडारवर, चौकशीसाठी अमरावती एसीबी कार्यालयात दाखल। कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचं जोरदार शक्तीप्रदर्शन। मिशन 2024 भाजप कार्यकारिणीची बैठक। भाजपच्या अध्यक्षपदी जेपी नड्डाच राहणार की दुसरा नेता निवडणार? बैठकीकडे देशाचं लक्ष, थोड्याच वेळात पंतप्रधान मोदींचं संबोधन। काश्मीरमध्ये दहशतवादी कृत्य करणारा क्रूरकर्मा अब्दुल रहमान मक्की आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित। चीननं खोडा घालूनही संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेतील भारताच्या प्रयत्नांना मोठं यश। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।